सुद्धा एक शेतकरी संघटनेत असल्या कारणान पेडणे मतदारसंघात भाऊसाहेब बांदोडकर मैदान दिलं होतं. दादर मतदारसंघ आणि पेडणे मतदारसंघ एकूण चालतो. त्यांना भाऊसाहेब बांदोडकरांना आमच्या गोष्टीच्या विचारली. भितरसून आयज आम्ही मागताना किती मागता की सुदीन ढवळेकर आणि दीपक ढवळेकर जो प्रेसिडेंट असा महाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांची तोंडा बंद झालेली असा. त्यांच्यानी आयज भाऊसाहेब बांदोडकरांचे नाव त्यांच्यानी सांगपाक जाय आसले की भाऊसाहेब बांदोडकरांचे नाव त्यांच्यानी डिमांड करपाक जाय आसलो की भाऊसाहेब बांदोडकर हे नाव करपाचे आसा. आणि भाऊ म्हणटा भाऊसाहेब बांदोडकर हो पणजेचो आमचो. त्याच्या बरोबर मनोहर पर्रिकर हो पणजेसून मतदारसंघातून निवडून गेलेलो. पणजेचे लोक त्यांना भाऊ म्हणटा म्हणा मनोहर पर्रिकर. पूण खरे नाव भाऊसाहेब बांदोडकरचे नाव जे प्रत्येक गोयकारांच्या जिबेचेर आहा ते भाऊसाहेब बांदोडकरांचे. त्यांना आमकां तरी सांगचे दिसता शेतकरी हे नात्याक आम्ही गोवा कोण म्हणकार संघर्ष संघटित काम जेन्ना करता तेतून हांव काँग्रेस पक्षाक हांव तेतून अफिलेट आहा. पूण भाऊसाहेब बांदोडकरांचे नाव आणि जॅक शेतकऱ्याचे नाव कोणूच घेना. ताका लागून हेजेर आमकां गोंयचे भाव जे आसा आणि आयज मनोहर पर्रिकरांचे नाव हेका विचार केन्ना येवंक ना. आयज मनोहर पर्रिकरांचे नाव केन्ना येवंक जाय आसलें श्यामा प्रसाद मनसुख मुखर्जी जेन्ना आसलो तेजे नाव जे स्टेडियमाक दिल्ले थंय नाव मनोहर पर्रिकरांचे घालूंक जाय आसलें तेन्ना मनोहर पर्रिकर तेंकां उगडास येवंक ना. जेन्ना इंटरनॅशनल म्हणटकूच हेंकां इंटरनॅशनल नाव मनोहर पर्रिकर व्हरपाक जाय. गोंयच्या जनतेक लागून मनोहर पर्रिकराक शेतकऱ्यांक त्रासान घालून आमकां तेजेर विरोध तरी आसा. शेतकऱ्यांचे नाव शेतकऱ्यांची जमीन तेणी खाल्लेली आसा पळोवपाचे. पूण आमी तरी मागता की भाऊसाहेब बांदोडकरांचे नाव हांव तरी शेतकरी येण्याचे तरी मागता भाऊसाहेब बांदोडकर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष प्रेमी जे आसा त्यांच्यानी सुद्धा डिमांड करपाक जाय की भाऊसाहेब बांदोडकरांचे नाव घालपाचे हो तरी आमची मनांत तरी आसा. हो मोठा हात असा आणि रिजनल पार्टी भाऊसाहेब बांदोडकर हिणी तळागाळांसून हो गोवा वयर हाडलेलो आसा. आणि जॅक सिकेर हिणी गोव्या स्वतंत्रा खातीर खुबशें काम केलां. सो विचार जाताना आमच्या जे भूमिपुत्र हांगासले आसा त्यांनी खरे गोंया खातीर हे केला त्याचे नाव दिवपाची गरज आसा. कारण ही हो जो इंटरनॅशनल एअरपोर्ट जाता तो गोंयांत जाता गोंयाची भूमी आसा. हितून पळोवंक गेल्यार नेहरूचो व्हडलो हात आहा इंदिरा गांधीचो व्हडलो हात आहा. कारण इंदिरा गांधीन ओपिनियन पोल दिलो म्हणून आयज गोवा म्हणटा पळय ते गोवा म्हणून रावलेलो आनी महाराष्ट्रांत वयतले. सो हांव मागतां की सरकारान हेचेर विचार करचो आनी जशें संजय बर्डेन म्हटला तेचेर करप्शनाचेर कळ्ळें तितूनय करप्शन जालां थंयसरूय खुबशे जाणांक दुखलां आनी तेचेर सरकारान हें करचें. आनी गुजरातान जे आमचे भाव भयणां जे भुरगीं हे जाल्यात तेंच्या आत्म्यांक शांती लागो आनी सरकारान तेंच्या कुटुंबाक हें म्हणटा ते 2 लाख अशें करून उडयल्या पळय 2 लाखान कोण कोण कांय जायना तेंचे एटलिस्ट तुमी तेंची जबाबदारी घेया. कारण तुमी आयज 18 मिनटांच्या सेरेमनीन वोत घेता त्या सेरेमनीन तुमी 6 करोड म्हणटा 6 करोड म्हणटा बाकीच्या हेका तुमी अशी तुमची फेस्टिवल चालू आसता आनी जेन्ना अशे लोक जेन्ना चुकी कोणाची गोवर्मेंटाची चुकी एक्सिडेंटल हे. आनी हांव मागतां की एज पर म्हाज्या नॉलेजी प्रमाणे जे एक्सिडंट जाता ते एक्सिडेंटल केसीस मोर दॅन 15 लाख रुपीज जे एक्सिडेंटल केसीस जाता रोडार आनी हेचे 5 ते 15 लाख जे इन्शुरंस कंपनीन दिवप आसता पळय ते हांव मागतां की सरकारान ते तेंकां दिवचे. की मनोहर पर्रिकरान हाडपाचे आनी कोणी हाडपाचे न्ही जे डेवलॉपमेंट जावपाक जाय ते लोकां प्रमाणे जशी गरज आसता पळय ते डेवलॉपमेंट ऑटोमॅटीक जाता. सरकार फक्त पुशींग दिता भितून पण त्या डेवलॉपमेंट करतना खूब जाणां आमचे गोंयकारांचे सुद्धा नुकसान जाल्लेले आहा शेतकऱ्यांचे नुकसान जाल्ले आहा रावता तेचेर आमच्या एनवायरमेंटाचे नुकसान जाल्ले बायोडायवर्सिटीचे हे जाल्ले आसा भितून नुकसान जाल्लेले आसा. सो मनोहर पर्रिकर जावं अमक्यान एकट्यान तेचें काम ना हितून खूब आतां कोणाचें नुकसान जाल्यार तेंचें आसा न्हू तेंचे तेंचो मेन मोलाचो हात आहा भितर तेंची जागा गेल्लेली आहा तेंची जमीन गेल्लेली आहा तेंचे काजू मागीर शेत गेल्लेले आहा मागीर तितून मनोहर पर्रिकर एकटो कसो जाता तितून सगळे गोंयचे आनी ती संपत्ती म्हणटा ती आमच्या गोंयकारांची सगळ्यांची. मनोहर पर्रिकर जेन्ना काँग्रेस गव्हर्मेंट जेन्ना 2013 आसलो बीजेपी सरकार येवच्या पयली तेन्ना मनोहर पर्रिकरान एक मनोहर पर्रिकर हुशार म्हणून आमी जाणा
पण ज्या बाबतीत शेतकऱ्याच्या पोटात पाय गोरतो बघून आपण खबर नाही. मनोहर पर्रिकरांचे बीक जे असले काँग्रेस गव्हर्नमेंटान जे पास केले ही जमीन तेजी घेता तिका मार्केट व्हॅल्यू दिवपाचो. मनोहर पर्रिकरान ब्रिटीश इराचो रूल जो आसलो 1889 रूल जो आसलो त्या अंतर्गत मनोहर पर्रिकरान बेगीन ते बील पास करून घेतले. आता जे 2014 प्रमाणे जर बील जर पास जाल्ले ते जर दिले न्ही मनोहर पर्रिकर गोयच्या लोकांक लागून ते सॅक्रिफायस केला आम्ही म्हणतात. पण मनोहर पर्रिकरान आमचे पेडणेचे मतदार सरकार जे आम्ही डेली झगडटा आणि तेजेर आम्ही बारकाईन शळी केली त्यांना आपलं कळत तुटले. मनोहर पर्रिकरान एक चीफ मिनिस्टर गोयचो चीफ मिनिस्टर म्हणजे ती हे जाती ती जबाबदारी जाती तो एअरपोर्ट हाडपाचो. म्हणजे तिने आपली स्वतःची जमीन काय कोणाक दिवंक ना स्वतःची तेजी काय घालूंक ना पूण शेतकऱ्यांक तेणी दर आव्हान घातले. आणि आज पासून थंयसर पळोवंक गेले जाल्यार आयज दिल्लीसून कर्नाटकासून सगळे लोक थंय वर्चस्व दवरून दवरलेले आसा. जर मनोहर पर्रिकरान थंय बरोवन जर दवरलेले पेडणेच्या लोकांक थंयसर जॉब दितले गव्हर्मेंट जॉब थंय दितलो घेतलो जमीन घेतली शेतकऱ्यांची पूण काढली जमीन सरकाराक जाय म्हणून सांगली आणि काढली आपली ती मनशांक जाऊन दिली. पीपीपीच्या अंडर जर घेतलेली आणि शेतकऱ्यांक जर पार्टनर जर केलो जाल्यार आम्ही खरी मान्य जातले. मनोहर पर्रिकरान गोयच्या जनतेक लागून कितें तरी केलां म्हणून गोंयच्या जनतेक तिणें कांय करूंक ना भायल्या लोकांक तरी करून दिलेलो आहा जॉब. आज पासून थंयसरले भुरगे थंयसरले असोसिएशन झगडटात आमकां जर मोपा एअरपोर्टाक कितें तरी दिया पूण जर दिले जाल्यार आयचो गोंयचोच आमचो चीफ मिनिस्टर जो आसा ऑनरेबल चीफ मिनिस्टर जो आसा तेणी बहुजन समाजाचो नेतो जर म्हणटा जाल्यार बहुजन समाजाचे ते लोकांक जर आपूण दिवंक जाय पेपराचेर सांगले उपकारना. आम्ही मागता मनोहर पर्रिकरान जर कितें केलें पेडणे मतदारसंघान जाल्यार ते आयज 2 लाख 3 लाख 2.5 लाख ते मेवळे. आतां ते जमिनीचे पयशे ते भाव भयणा भितर वाटून गेले कांयच मेळोंक ना जॉबूय मेळोंक ना आनी जमीन हातून गेली 200 रुपया 150 रुपया 3 पटीन जर रेट जर दिल्या म्हणटा आनी 100 रुपयाचे 300 रुपया जाल्या 40 रुपयाचे 120 रुपया जाल्या आनी कांय जावंक ना. मनोहर पर्रिकरान थंयसरले देवळाक एका करोडो रुपया दिलेले आसा स्वताचे तेणी थंयसर हे केलेले आसा आमच्या गोंयचे शेतकऱ्यांक.